बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो। एकता नगर परिसरामध्ये छातीपर्यंत पाणी आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। पुण्याच्या अनेक भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसत असून सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पुण्यातलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे आणि एकंदरीतच पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार आपल्याला बघायला मिळतोय। तर पुणे शहरासह जिल्ह्याभरामध्ये विविध गावांमध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या पावसाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलेला आहे। पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि अनेक भागामध्ये सध्या पाणी साचतंय। सचिन जाधव आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सचिन, सध्याची काय परिस्थिती आहे? तुम्ही पुण्याच्या कोणत्या भागात आहात? तिथलं नेमकं चित्र काय? नक्कीच आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये गेले जवळपास 48 तासाहून अधिक वेळ पाऊस सुरू आहे। पुण्यातील सर्व धरणं जी आहेत ती जवळपास भरलेले आहेत। मी आत्ता पुण्यातील सिंहगड रस्त्यावरती आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की ही एकता सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास पाणी शिरलेलं आहे। आत्ता या ठिकाणी NDRF ची टीम असेल किंवा या ठिकाणी अग्निशमन दल असेल ते दाखल झालेलं आहे। नेमकी या ठिकाणची परिस्थिती काय आहे आपण जाणून घेणार आहोत। आत काय परिस्थिती आहे इथली सध्या? काय सध्या तर पाणीच भरपूर झालं आहे आता सगळ्याच्यामध्ये। नागरिक सुरक्षित आहे, सगळे दुसऱ्या तिसऱ्या फ्लोअरला आहेत सगळे नागरिक। आत्ता किती नागरिक आहेत साधारणतः? सगळ्याच सोसायटीमध्ये नागरिक आहेत बरेच सगळे वरती। काय आता आपलं कार्य चालू आहे? आता त्यांच्यासाठी रेस्क्यू चाललंय। बाकी सुरक्षित जे अनसुरक्षित आहे ते त्यांना आपण काढतोय बाहेर त्या लोकांना। किती नागरिक साधारणतः असतील? काय असं साधारणतः कदम 1.5-2000 लोक आहेत वरती आतमध्ये। 1.5-2000 भरपूर आहे आतमध्ये। 15-20 नागरिक आहेत। 15 सोसायटीपेक्षा जास्त खर तर सोसायट्या या ठिकाणी आहेत आणि एकूणच 1000 ते 1500 आसपास नागरिक जे आहेत त्या सोसायटीमध्ये राहतात। त्याच पार्श्वभूमीवर आत्ता आपण हे सगळं पाहतोय की NDRF चे जवान असतील, अग्निशमन दल असेल, या ठिकाणी येऊन खरं तर नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत। जवळपास कमरेच्या वर पाणी आहे आणि त्यामुळे प्रशासन सुद्धा खबरदारी घेण्याचं आवाहन करते। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।